नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत मणक्यांच्या विकारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचार या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर मिलिंद काकडे पाटील विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर मिलिंद यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्ते डॉक्टर मिलिंद काकडे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर मिलिंद काकडे हे आयुर्वेदाचार्य असून गेल्या अठरा वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत सातारा जिल्ह्यातील लोणंद आणि फलटण इथे शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा ते करत आहेत आठ वर्षांपूर्वी त्यांनी आयुर्वेद सिटी ह्या वीस बेडच्या आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि हेल्थ रिसॉर्टची निर्मिती केली आणि हजारो रुग्णांनी त्याचा लाभही घेतला डॉक्टर मिलिंद काकडे यांची मुंबई पुणे कोल्हापूर इथे नियमित व्हिजिट असते आत्तापर्यंत पंधरा हजारहून अधिक मणक्यांच्या रुग्णांवर त्यांनी यशस्वी चिकित्सा करून हजारोहून अधिक रुग्णांची मणक्यांची ऑपरेशन स्टाईली आहेत आयुर्वेद सिटी मध्ये पॅरालिसिस गतिमंदत्व मेंदूचे विकार हृदय रोग रक्तदाब पचनाचे विकार स्त्री रोग कॅन्सर एड्स अशा दूरधर आजारांवरतीही उपचार केले जातात चला तर या विषयाबद्दल आपण अधिक चर्चा करूया मिलिंद काकडे काकड्यांच्याशी मात्र तुम्हालाही याविषयी निगडित काही प्रश्न असेल किंवा शंका असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक्षुन एक शून्यवर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला आज सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे आपण आज आयुर्वेद सिटीच्या एकूणच मणक्यांच्या उपचारांबद्दल जाणून घेणार आहोत एकूणच आयुर्वेद सिटीमध्ये कोणत्या कोणत्या मणक्यांच्या उपचारांवरती आयुर्वेद चिकित्सा केली जाते त्याविषयी काय सांगाल आ, सिटी हे कसं हब झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये की मणक्यांचे विकार असू द्या किंवा मेंदूंचे विकार असू द्या यामध्ये जास्त आम्ही संशोधित उपचार करत असतो तर मनक्यांचे विकार म्हटलं तर आता घराघरामध्ये मनक्यांचे त्रास असतो त्यामध्ये अगदी बर, साधी मानदुखी पाठदुखी कंबरदुखी ह्या तर नॉर्मल सर्वांनाच हा त्रास असा असतो त्रास, त्रास होत असतो त्याबरोबर काही पुढचे जे आजार आहेत की ज्यामध्ये स्लीप डिस्क म्हणजे मनका सरकणे किंवा गादी चकती सरकले झिजलेली आहे असं डॉक्टर सांगतात अशा सा वेळेस आयुर्वेदिक उपचार जर घेते तर आपल्याला त्या ऑपरेशन टाळता येतात पुढे जाऊन काही मनक्याचे असे आजार आहेत की ऍक्सिडेंटमुळे मनक्यामध्ये म्हणजे मनका दबला जातो आणि नस दबून पुढे सारखं लक्षण दिसू शकतात म्हणजे हातापायांना मुंग्या येणं किंवा जड होणं वगैरे तर अशा जे आजार पुढचे पुढचे आहेत मानदुखी पाठदुखी तर आपण सहज बरे करू शकतो पण जे आजार आपल्याला दुर्धर आहेत आणि आता या ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आहे अशा वेळेस आयोसिटीमध्ये ते ऑपरेशन टाळण्यासाठी काही उपचार चांगल्या पद्धतीने केले जातात नंतर बांबू सारखा आहे अँक्लॉजिंग स्पॉन्डुलिसिस सारखा आजार आहे की ज्यामध्ये मनके एकमेकांना चिकटतात किंवा त्यामध्ये आयुर्वेदामध्ये मांस धातू अस्थि धातू आणि मज्जा धातू असं त्यामध्ये विचार केलेला आहे आणि अजून एक जीबीएस नावाचा एक आजार की गुलानबाली सिंड्रोम की ज्यामध्ये मणक्यांमध्ये जे काही रक्तवाहिन्या आहेत त्यांना मणक्यांच्या नसांना रक्तवाहिन्या ज्या येत असतात त्या त्यांना रक्त पुरवठा होत नाही आणि मग पुढे हातापायांना जड होणं किंवा पॅरलाईज होणं किंवा ज्याला आपण ॲलोपॅथीमध्ये त्यांना सांगितलेलं की की तिथं रक्तपुर कमी झाल्यानंतर त्या नसा कमजोर होतात पण आयुर्वेदामध्ये अशी औषध आहेत की ज्यामुळे या नसांना ताकद मिळून ती लोक चालू शकतात इतक्या म्हणजे अगदी साधी मानदुखी पासून पुढे आपल्याला थोडक्यात आणण्यासाठी आयुर्वेद खूप उपचार पद्धती आहेत एकूणच खर तर आता तुम्ही मग मुद्दा सांगितला तो म्हणजे आजकाल घरोघरी मणक्यांचे आजार उद्भवल्याचं बघायला मिळतात त्याची कारण काय नेमकी असू शकतात त्याविषयी काय मार्गदर्शन करायला मनक्यांची कारणं म्हणजे आपल्या आजार जे आहेत त्या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचं मनक्यांच्या किंवा कारणांमध्ये सर्व आपला आहार आहारामध्ये आपण जे अस्थिधातू पोषक किंवा मज्जा पोषक जो आहार आहे म्हणजे रस धातू सप्तधातु पोषक जो आहार सांगितलेला आहे तो होत नाहीये नंतर आपला विहार विहारामध्ये काय सांगितलंय की आपलं हालचाल आपलं धावपळ आपला प्रवास हा खूप होत असतो स्त्रियांच्या uh, बाबतीत आता आपल्याकडे किचन कट्टे आले त्याच्यामुळे uh, सुद्धा मनक्यांचे आजार जास्त उद्भवलेले दिसतात की चुकीच्या पद्धतीने उभं राहणं चुकीच्या पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये आपण किचन कट्ट्यावर काम केलं सतत काम करत राहिलं तरी सुद्धा मनक्यांचे आजार होऊ शकतात स्त्रियांमध्ये uh, वजन लठ्ठपणा आहे मी लठ्ठपणा दोन्हीकडे आहे पुरुष आणि स्त्रिया दोघांकडे आहे पण स्त्रियांमधला जो लठ्ठपण आहे किंवा प्रेग्न्सी नंतर कि सीझर नंतर मनक्यांचे आजार जास्त उद्भवलेले दिसतात आणि ऍक्सिडेंट आहे की ज्याला आपण कोणी टाळू शकत नाही आपण काळजी घेण्याच असतं असे अनेक कारण आहेत की ज्यामध्ये मनक्यांची जीज होते मणक्यांमध्ये गॅप पडतो किंवा नस दपते अशा वेळेस आयुर्वेद सिटीचे उपचार उपयोगी पडत असतात बरोबर आहे अर्थातच आयुर्वेद सिटी मध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात या उपचारांबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे पण तत्पूर्वी मणक्यांची आजार होण्याची काही लक्षणं आहेत का आणि ती कोणती लक्षणामध्ये आपल्याला लक्षात लक्षण येईल की सर्वात महत्वाचं लक्षण दिसतं की तिथे दुखणं शूल हे सर्वात महत्वाचं लक्षण दिसतं की ज्यामध्ये वेदना होतात जास्त प्रमाणात सुरुवात होते ती अगदी अशी वेदना होतात की ज्यामध्ये फक्त दुखतय कुठेतरी आपलं अवघडलेलं आहे म्हणून आपण पेनकिलर गोळी घेतो आपल्याला बरं वाटतं पण जर सतत जर त्या वेदना वाढत गेल्या तर त्या त्या पेनकिलर्स पण काम करत नाहीत आणि पुढे जाऊन मग आपण डॉक्टर्स स्टिरॉइडस आणि पुढची औषध देतात मग अशा वेळेस आपल्याला जर पहिल्यांदाच समजलं की पेनकिलर घेऊन नुसतं तिथनं वेदना शमन होणार आहे पण आपली झीज भरून येणार नाही हे जर समजलं त्यासाठी मुळापासून उपचार जर घ्यायला पाहिजेत तर आमच्याकडे मग काही उपचार सांगितलेत की लक्षणामध्ये पहिल्यांदा मुंग्या येणं दुखणं नंतर हात जड होणं काही मनक्यांच्या पेशंट मध्ये तर पूर्ण दोन्ही कमरेपासून पाय खाली डुळे पडतात अशी पुढची फुडची लक्षणं दिसतात की जी पुढे घातक असतात आणि पुढे कंपल्सरी मग तुम्हाला ऑपरेशन करायला लागू शकतं बरोबर आणि आपण ते टाळण्यासाठी आपण आयुर्वेदिक उपचार मग आणि आतापर्यंत तुम्ही हजारो खरं तर पेशंटच्या मणक्यांची जे ऑपरेशन आहेत ते टाळलेली आहेत आणि अनेकांवरती चांगले यशस्वी असे उपचारही केलेत या मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचेच आहेत मात्र तत्पूर्वी अभ्यंतर खरं तर ह्या खूप अतिशय उपयुक्त ठरू शकते काय अभ्यंतर चिकित्सा लक्षात घ्या आयुर्वेदामध्ये म्हणजे मुळापासून आजार बाहेर काढणं किंवा मुळापासून आजार नष्ट करणं हे मूळ सूत्र आहे म्हणजे मणक्यांचा आजार जरी असेल तर मैं तो सांध्यांचा आजार किंवा हाडांचा अस्थिधातू ज्यावेळेस तुम्ही आहार घेता त्या आहारापासून जे पोषण होतं रस रक्त मांसमेद मज्जा शुक्र ह्या सप्त धातूंचं पोषण अस्थि धातूंचं पोषण जर नीट नाही झालं तर पुढे मनक्यांचे आजार जास्त उद्भवतात तर असं अस्थिपोषक आहार व्यवस्थित व्हायला पाहिजे अभ्यंत चिकित्सा करण्यापूर्वी जी माझ्या गुरुवारी वैद्यराज दाताशास्त्र्यांनी जी पाचवती चिकित्सा जी आहे हुँ. की जी आम्ही फॉलो करतो की पंचमहाभूतांचा विचार है आजारा ची करा ची करा ची करा या आजारामध्ये म्हणजे मेंदूंचे विकार असू द्या मनक्यांचे विकार असू द्या किंवा पचनाचे विकार असू द्या की यामध्ये जो विचार केलेला आहे पंचमहाभूतांचा त्या विचारांचा आपण उपयोग करत असतो अभ्यंतर चिकित्सेमध्ये आता एक साधा उदाहरण आहे की एका कंपनीमध्ये एक शंभर लोक काम करतायत आणि त्यातल्या पंचवीस लोकांना मानदोगा मनक्यांचे आजार आहेत बाकीच्या पंच्याहत्तर लोकांना ते नाही काम तर ते आठ दहा तास तेच करतायत पण पंचवीस लोकांना जे काम ते सहन होत नाही किंवा ते उभं राहणं आहे किंवा प्रवास आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे मग इथे आली आयुर्वेदातली प्रकृती बरोबर मग प्रकृती पाहिल्याशिवाय औषधं देऊ नये किंवा प्रकृती पाहूनच औषध द्यावं सरसकट सगळ्यांना औषध नाहीये वात पित्त कफ हे जे काही एक ढोबळमानाने जे प्रकृती सांगितलेल्या त्यानंतर पंचमहाभूतांचा पण विचार त्यामध्ये केला जातो आणि अभ्यंतर महत्वाचा विचार असा आहे की तुम्ही खाल्लेला आहार लक्षात घ्या की आपण हजारो किलो कॅल्शियम आता लोक खातात म्हणजे त्यामधून किती कॅल्शियम वाढतं याचा कधी उप विचार केलाय का आपल्याला डॉक्टर सांगतात बी ट्वेल्व कमी आहे डी थ्री कमी आहे ह्या गोळ्या घ्या पण ह्या गोळ्या पचतायत की नाही ह्या गोळ्या त्या हाडांपर्यंत पोचतायत की नाही हे हो, महत्वाचं आयुर्वेदामध्ये सांगितलं ज्याला जो मानदे आहे की जे मानदे आहे त्यासाठी खूप अस्थिंच औषध आहे स्वतः तयार करतो मं म्हणजे घेतलेलं कॅल्शियम किंवा मग तुम्ही घेतलेलं मूड आलेले किंवा फळं घेतली तरी त्यातलं कॅल्शियम आपल्याला मिळू शकतं आणि मग त्या हाडांचं पोषण होऊ शकतं इतका सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये किंवा पांचवतिक चिकित्सेमध्ये केलेला आहे आणि त्याप्रमाणे संशोधन करून म्हणजे ते मुळा मुलगा चिकित्सा होते आणि आपण त्यामुळे बऱ्याच लोकांचे ऑपरेशन टाळू शकतो बरोबर आहे आणि ऑपरेशन टाळणं हे फार महत्त्वाचे कारण की अनेक लोक कुठेतरी मणक्यांच्या ऑपरेशनला घाबरत असतात रिस्क फॅक्टर जास्त असतो तर त्यामुळे अर्थात आपल्या आयुर्वेद सिटीमध्ये खूप चांगल्या अशा उपचार पद्धती आपले नंबरही डिस्प्ले झालेले आहेत ना नक्कीच याचा खरं तर तुम्ही लाभ घेऊ शकता तुमच्या आजूबाजूला जी कोणी लोक असतील ज्यांना मणक्यांचे आजार असतील आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली गडचिरोली आपले प्रेक्षक बोलतायत विचारा काय प्रश्न नमस्कार नमस्कार मॅडम मी आसाराम भटुळे बोलतोली वरून बोला मॅडम माझ्या मिसेज चांगलं मनक्या मध्ये शिर चॉकअप झालेली आहे बोला, ओके, बोला। ते होत आहे त्यासाठी उपचार वय किती त्यांचं तेहतीस वर्ष ते झाली काही आयडिया तुम्हाला मॅडम का म्हणजे असं ती काही काम वगैरे नाही आहे पण दोन हाडामध्ये ती चॉकअप झाली आहे एमआरआय वगैरे केलाय का तुम्ही काही तपासण्या केल्यात का हो oh, मॅडम हो oh, चालेल बरं बरं नक्कीच आपल्याला डॉक्टर उत्तर देईल काय सांगाल डॉक्टर यामध्ये कसं आहे की आता त्यांची चोकअप झालेली आहे म्हणजे कुठेतरी ती नस दबलेली आहे एक लक्षात घ्या पहिल्यांदा प्रेक्षकांना मला सांगायचंय की जरी डॉक्टर म्हटले की आता तुम्हाला नस दबलेली आहे किंवा चोकअप झालेली आहे असं नाहीये तो जो दाब असतो ना काही एम एम मध्ये असतो मॅडम कसं होतं बऱ्याच वेळा लोक घाबरतात की मनका सरकलाय सरकणे हा शब्द आपल्याकडे म्हणजे असं वाटतं की एक इंच दोन इंच सरकलेलं अगदी मायन्यूट एम एम मध्ये आपल्याला त्या मनक्यांच्या नसा असतात किंवा ते जी स्पायनल कॉर्ड जी येत असते किंवा किंवा जी काही मध्ये दोन्ही जी गादी असते ती थोडी सरकलेली तर त्यामुळे पहिली गोष्ट घाबरू नका दुसरी गोष्ट त्याला योग्य पंचकर्म चिकित्सा किंवा त्याला जर तेल लावलं मसाज केलात कामाचं स्वरूप काय आहे प्रकृती काय आहे या सगळ्यांचा विचार करायला लागेल तर तुमचं शंभर टक्के तुमच्या कारण वय कमी ते वय तुम्ही सांगताय वयाला रिजनरेशन परत होऊ शकतं आम्ही साधारणतः पंचाळीस पन्नास पर्यंत ऑपरेशन जास्त जास्त टाळतो पण दुर्दैव काय होतं मॅडम की आपल्याकडे येता पेशंट अगदी आता तो टेबलवर ऑपरेशनला जाणार आहे अशा वेळेस तो आयुर्वेदाकडे तो आणि तो म्हणतो की आता माझं ऑपरेशन टाळा आणि मला बरं करा असं नाहीये तुम्ही अगोदर काळजी घेतली पाहिजे आता तुमचा जो त्रास होतो तो त्रास त्याच्यातलं शंभर टक्के आपल्याला जर हे करायचं असेल रिकव्हर करायचं आपल्याला नक्कीच हे उपचार घ्यायला पण मग मला वाटतं डॉक्टर खरं तर ह्या आयुर्वेद चिकित्सेवरती अनेकांनी खरं तर विश्वास ठेवून खरं तर प्रत्येकाने विश्वास ठेवून या आयुर्वेद चिकित्सेकडे वळलं पाहिजे की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात ऑपरेशन सारख्या आणि अर्थात त्याचा फायदा देखील होऊ शकतो पुढे जाऊन अर्थात मला रुग्णांभव जाऊन तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आतापर्यंत तुम्ही जसं हजारो पेशंट्सवरती उपचार केलेत आणि ऑपरेशन टाळलेत त्याबद्दल काय सांगाल मध्ये ऍक्च्युली अभ्यंत चिकित्सेत रुग्णांभाव तुम्हाला सांगताना मला काही केसेस दाखवायचे आहेत आपल्याला एक केस आहे की जी पेशंट अँटेन हॉर्न डिसीज की ज्यामध्ये अॅलोपॅथीमध्ये सांगितलेलं आहे की अँटेन हॉर्न डिसीज म्हणजे की त्या रक्तवाहिन्या ज्या नर्वज जाणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत त्या चोकअप होतात आपल्याला व्हिडिओ आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना पण नेमकं काय झालं होतं त्यांना असं झालं होतं की त्यांना चालता येतं दोन्ही कंबर मानेपासूनच मानेचे मनके जे आहेत तिथं झीज झालेली होती आणि त्यांना ज्या काही रक्त रक्त पुरवठा होणार तो कमी झाल्यामुळं याला अँटीरहॉर्न डिसीज म्हणतात आणि आयुर्वेदामध्ये त्याला मांस मेद अस्तिक्षय असं सांगितलेलं आहे ही केस दिसते की यांना उचलून आणलं होतं की व्हीलचेअरवर वर त्यांना उभं नव्हतं चालता येत नव्हतं आणि आता एक सात दिवसांतर त्या अशा पद्धतीने आम्ही त्यांना चालवलेले आणि नंतर रिकव्हरी जी एकवीस दिवसानंतर आहे की ती तो सुद्धा व्हिडिओ आहे कारण हे प्रेक्षकांना लक्षात यायला पाहिजे की यामध्ये त्या पेशंट वॉकर घेऊन चालू लागले आज त्यांचं वय आहे शहात्तर वर्ष आणि त्यांनी पूर्णपणे त्याबद्दल हेच केली होती की आता आशा सोडली होती की आम्हाला हे शक्य नाही आता पण आता ती पेशंट त्यांचं सगळं जे मलमूत्र विसर्जन आहे सर्व ज्या घरातल्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या सगळ्या करू शकतात असे अनेक केसेस आहेत की ज्या बेड रिडन होऊ शकतात किंवा पुढे जाऊन मनक्याचे ऑपरेशन जा करून काही पेशंटला अपयश येतं पेशंट जर बेड रिडन झाले तर ते आयुष्यभर आपल्याला सांभाळायला लागतं अगदी, अगदी। म्हणून आपण पन अगोदर <laughs> अगोदर काळजी काळजी घेणं घेणं आहे आवश्यक आणि तुम्हाला ऑपरेशन टाळायचं असेल तर आयुर्वेद सिटी मध्ये येऊन तुम्ही खरं तर अभ्यंतर चिकित्सा आणि एकूणच पंचकर्म उपचार पद्धती घेऊ शकता चर्चा करतोय मणक्यांचे आयुर्वेदिक उपचार कोणकोणते आहेत आणि या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करता मिलिंद ठाकरे पाटील मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते डॉक्टर आयुर्वेद सिटीमध्ये जसं तुम्ही मगाशी अशी अभ्यंतर चिकित्सेबद्दल बोलला तसंच पंचकर्म उपचार पद्धती देखील खूप छान पद्धतीने केली जाते आणि त्यांनी खूप पेशंटला फायदा झालेला आहे त्याविषयी काय सांगाल पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेदला परत एक फार मोठा भाग आहे की ज्यामध्ये जे उपचार केले जातात की ज्यामध्ये प्रत्यक्ष पेशंटवर काही प्रोसेसेस असतात आपल्याला दिसेल स्क्रीनवर की स्नेहस्वेदन म्हणजे पंचकर्म म्हणजे पाच प्रकारचे कर्म असतात त्यातली जी प आपल्याला ह्याला मनक्यांच्या विकारांनी जी पंचकर्म केले जातात ती आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत स्नेहन्स्वेदन बस्ती नस्य शिरोधारा आणि शसशाली पिंडस्वेद यामध्ये पहिला जो प्रकार आहे की स्नेहन्स्वेदन यामध्ये औषधी सिद्ध तेल म्हणजे मगाशी मी सांगितले अभ्यंतर चिकित्सेमध्ये जी औषधं आम्ही स्वतः तयार करतो तशी सिद्ध तेलंसुद्धा आपण स्वतः तयार करत असतो जी आता पेशंटला आपल्या हॉस्पिटलमध्ये तयार करूनच दिली जातात आणि औषधी काड्यांची वाफ दिली जाते या पेशंट आहे की या पेशंटच्या मानेमध्ये नस दबली होती आणि त्याचा हात उचलत नव्हता म्हणजे त्याला गाडी चालवताना वगैरे असं झालं किंवा आल्यासारखं व्हायच्या आणि डॉक्टरने ऑपरेशनचा सल्ला दिला होता वय फक्त सत्तावीस अठ्ठावीस वर्ष लग्नही झालेलं नव्हतं आणि बऱ्याच वेळा असं होते कमरेच्या ऑपरेशन सक्सेस होतं पण मानेच्या बऱ्याच ठिकाणी कॉम्प्लिकेटेड शिरा असतात अशा वेळेस थोडीशी रिस्क राहू शकते अर्थात अडव्हान्स टेक्निकमुळे आहे पण या पेशंटला आम्ही सांगितलं की तू तीन महिने तीन ते चार महिने औषध घे सात दिवसाचं पंचकर्म आम्ही केलं आणि नंतर तो पेशंट आता खूप चांगल्या पद्धतीला होता कारण फक्त ट्रीटमेंट देऊन उपयोग होत नाही पेशंटचं मनोबल पण वाढवलं पाहिजे हे महत्वाचं राहतं नंतर कटी तर्पण हे एक उपचार आहे की ज्यामध्ये कमरेचे जे मनके आहेत की ज्या जे झीज झालेली आहे किंवा तिथे नस दबलेली आहे चक्ती सरकली आहे अशा वेळेस त्या पार्टला आपण उडदाची पाळ करून त्यामध्ये औषधी तेल सिद्ध सोडलं जातं याच्यामुळे काय होतं की तिथे अगदी ते सूक्ष्म प्रमाणात तेल आज जाऊन तिथे ते जे काही दाब आहे तो कमी करायला मदत करते प्लस तिथल्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या करते त्याची ताकद वाढवते अशाच पद्धतीने मानेवर सुद्धा केलं जातं अशाच पद्धतीने ज्यांचे गुडगे झीज आहे त्याला जाणूत केलं जातं हे सगळ्या केरेलिन थेरपी आहेत म्हणजे आपल्याकडे पंचकर्म म्हणजे फक्त पंचकर्म नाहीये त्यावर केरेलिन थेरपी सुद्धा उपयोगात आणि शिरोधारा शिरोधारे मध्ये मला सांगायचं आहे पेशंटला की शिरोधारा म्हणजे आता मानसिक ताण तणाव वाढतोय त्यामुळे बऱ्याच पेशंटची मानदुखी हा वाढलेली आहे म्हणजे पेशंट नेहमी सांगतात की मागचं डोकं दुखतंय मागचं डोकं दुखतं त्यावेळेस तो ताण मानेवर येतो अशा स्ट्रेस टेन्शन जर असेल तर शिरोधाराचा फायदा खूप होतो आणि ज्या पेशंटला मनक्याची शिर दबून हात पाय बाळलेले आहेत किंवा बारीक झालेले आहेत अशा वेळेस ज्याला अॅट्रोपी म्हणतो आपण अशा वेळेस शष्टशाली पिंड सारखं उपचार आपल्याला खूप उपयोगी उप पडतो या सगळ्यांचं पॅकेज म्हणजे सात दिवस पंधरा दिवस आपण तिथे ऍडव्हिसिटीत करत असतो करत असतो नक्कीच आपल्याला अजून एक फोन आला नांदेड वरन सुभाष बोलतायत विचार काय प्रश्न आहे नमस्कार सुभाष बोला हा मॅडम माझं आहे वय किती आहे माझं वय आहे पंचेचाळीस काय त्रास होतो आपल्याला आणि माझ्या पाठीमध्ये थोडा त्रास होत मला एमआरआय सीटी स्कॅन काही केलंय का, का? एकूणच एमआरआय वगैरे नाही पण एम आर आय करून घेण्यासाठी सांगितलं डॉक्टर केलो नाही थोडं आर्थिक परिस्थिती थोडं केलो नाही बरं काय काम करता तुमचं कामाचं स्वरूप ठीक आहे काय यामध्ये आता लक्षात घ्या म्हणजे सुरुवात आहे त्यांची पंचाळीस वर्ष आहे साधारणतः अस्थि धातू परत म्हणजे पंचाळीस आपल्या सगळे शरीराची जीज व्हायला लागते आणि अशा वेळेस जर त्यांनी आर्थिक परिस्थिती म्हणतात की त्यांच्या बेताची एक साध तुम्ही कुठलेही चांगलं आयुर्वेदिक औषध तेल रोज जर मानेपासून माकडहाडापर्यंत अगदी पायापर्यंत लावायला सुरुवात करा आणि गरम पाण्याने आंघोळ करा हा पहिला उपचार घरगुती सुरू करा सतत पेनकिलर खाऊ नका सतत पेनकिलर खात राहतात त्याची सवय होऊन तुम्हाला परत पुढे काहीच उपयोग होणार नाही आणि काय होतं पेनकिलर खाऊन लोक विश्रांती घेत नाहीत ती खाऊन ना काम करतात त्यामुळे ती जीज वाढते त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला नाही शक्य झालं पंचकर्म तर निदान तेल तरी लावा की जे आपल्या आयुर्वेद जीवन पद्धतीमध्ये सांगितलेलं की निदान आठवड्यातून दोन वेळा तरी अभ्यंग करायला हवं आणि तुम्हाला त्याच अनुषंगाने एक केस सांगायचे पंच्याहत्तर वर्षाची आजी आहे की जी अगदी काठी टेकवत माझ्याकडे आली होती तिला उचलूनच आणला असं म्हणूया की ज्या मनके पूर्ण बेंड झालेले आहेत की त्यांना पोक आलेला आहे आणि त्या पेशंटचा आम्ही पंचकर्म तिथे पंधरा दिवस हॉस्पिटलला केलं आणि दुसऱ्या स्किनमध्ये उपचारानंतर ते पेशंट वॉकरवर चाल लागलेले आहेत माझं असं म्हणणं आहे की अगदी जे तरुण लोक आहेत त्यांनी थोडा व्यायाम केला तर त्याचे आपण मनक्याचे विचार विकार टाळू शकतो पण ज्यांना चाळीस पंचेचाळीस नंतर पुढे पंचावन्न करून ते जर त्रास होणार असेल पुढचे जे त्रास होऊ नये काळजी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतो आपण ते करणं गरजेचं आहे नक्कीच नक्कीच आपल्याला अजून एक फोन आलाय सुलोचना बोलतायत नगरवर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार सुलोचना ताई बोला नमस्कार मॅडम नमस्कार माझी ना अकरा मध्ये आणि चौदा मध्ये दोन ऑपरेशन झालेले आणि अजूनही खूप त्रास कमरे मध्ये होतो जास्त वेळ चालता येत नाही वजन आहे का तुमचं जास्त हा वजन किती आहे वजन नाही अडसट कमी झालेले पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पर्यंत होत बरं बरं सुलोचना ताई म्हणजे आयुर्वेदा नक्की सुलोचना खरं आयुर्वेदात उपचार होतील आणि आपला आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर देऊया मणक्यांचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती या विषयी आज आपण चर्चा करतोय काकडे पाटील मी पुन्हा एकदा चर्चेकडे डॉक्टर ब्रेक वर जाण्यापूर्वी सुलोचना ताई यांचा फोन आला होता आणि त्यांचं दोन वेळा मणक्यांचं ऑपरेशन झालंय तरी देखील त्यांना अजूनही आराम असा मिळालेला नाहीये त्या मागचं काय कारण असू शकतं आणि आयुर्वेद सिटी मध्ये त्यांच्यावरती उपचार होऊ शकतात का नक्की उपचार होतील लक्षात घ्या मघाशी जो मुद्दा होता की तुम्ही ऑपरेशन केलं समजा पाच मनक्यांपैकी दोन मनक्यांच्या गाद्या तुम्ही व्यवस्थित केल्यात पण नंतर त्या अस्थि धातूचं पोषण केव्हा करणार वरचा वजनाचा भार केव्हा कमी के के करणार तुमचं वजन कमी व्हायला पाहिजेत तुमचं मेद मांस अस्थि हे धातू तुमचे ज्याला आमच्या म्हणजे प्राकृत राहणं गरजेचं आहे हाडांची झीज भरून काढणं आणि हे जी पंचकर्म जर केली तर आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो त्यांनी ते एकदा करावीत म्हणजे भविष्यामध्ये त्यांना तो त्रास होणार नाही आहे त्या अनुषंगाने एक मला केस सांगायचे की साधारणतः पंच्याहत्तर वर्षाची आजी आहे की सध्या बहात्तर वर्ष होतं की त्यांनासुद्धा मनक्याचा त्रास होता आणि ऑपरेशनचा सल्ला दिला होता आर्थिक परिस्थिती आणि वय या दोन्हीनं त्यांनी ऑपरेशन टाळलेलं आहे मध्ये कटितर्पण आणि सात दिवस ट्रीटमेंट केल्यानंतर त्या आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत एक छोटं बाळ आहे की जे ज्याला पा पाठीमध्ये जन्मताच गाठ होती आणि त्याला चालता येत नव्हतं नंतर आपण ती ट्रीटमेंट दिल्यानंतर थोडीशी गाठ कमी होऊन तो हळूहळू चालायला लागलेला आहे नंतर हा मुलगा अँक्लॉजिन स्पॉड्युलॉसिस की ज्यामध्ये मनके एकमेकांना चिकटून नंतर पूर्ण बांबू स्पाईन होतो माणसांना हालचाल करता येत नाही त्याच्यावर रिस्ट्रिक्ट होतात तो मुलगासुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये छान झालेला आहे नंतर ॲक्सिडेंट हे खूप मोठी बाजू आहे ॲक्सिडेंटमुळे काय होतं की जीव वाचला नंतर जे पुनर्वसन आहे फिजिओथेरपी हा पार्ट आता एक वीस पंचवीस वर्षापूर्वी डेव्हलप होतोय पण आयुर्वेदामध्ये पाच हजार वर्षापूर्वी जी पंचकर्म सांगितले hmm. या पेशंटला आम्ही एक महिना ठेवून शैशाली पिंडस्वेद मन्यतर्पण सगळं केल्यानंतर त्या पेशंटला आम्ही वॉकरवर ओव्हर चालवलेलं आहे ही hmm. एक केस आहे की ज्याचं ऑपरेशन होऊन दोन्ही पाय ऑपरेशन होऊन सुद्धा त्याला hmm. चालता येत नव्हतं दोन्ही पाय लुळे राहिले नंतर तुम्हाला दिसेल की पहिल्या फोटोमध्ये त्याला पॅड बांधलेला आहे आणि तो उभा राहिलेला आहे धरून दुसऱ्या फोटोमध्ये पॅड काढलेले त्याच्या गुडघ्यावरती ताकद आलेली आहे असे अनेक आ, हजारो रुग्ण आपण आयब्रेसिटी मध्ये केलेले आहेत फक्त प्रेक्षकांना विनंती अगदी खूप शेवटच्या क्षणाला तुम्ही उपचार घेतले तर फायदा होईलच असं नाहीये अगोदर जर तुम्ही काळजी घेतली तर आपल्याला नक्की त्याचा उपचार होऊ शकतो नक्कीच आणि अर्थातच आपले नंबरही डिस्प्ले झालेले आहेत त्याचबरोबर आयुर्वेद सिटी चे वैशिष्ट्य मला खरं डॉक्टरांकडनं जाणून घ्यायला आवडतील काय सांगाल डॉक्टर आयुर्वेद सिटी हे वीस बेडचं हॉस्पिटल ज्यामध्ये पांचवती चिकित्सा आणि पंचकर्म चिकित्सा दोन ट्रीटमेंट्स अगदी ताकदीनं केले जातात आणि पेशंटला जास्त सॅटिस्फॅक्शन दिलं जातं आमचा जो सक्सेस रेट आहे तो साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आहे या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे सात दिवस राहण्याची सोय हो आहे पेशंटला जेवण राहणं खाणं योगा प्राणायाम शिकवलं जातो ज्याला गरजेचं आहे वजन कमी करणं म्हणजे सर्व बाबतीत इथे आपल्याला ट्रीटमेंट मिळतात तिथला जो स्टाफ आहे की जो आ, एकदम मनमिळावं आणि लोकांना म्हणजे पेशंटला असं आपल्याला घरी आहे असं वाटलं पाहिजे हॉस्पिटलचं वातावरण म्हटलं की पेशंटची एक भीती असते ते वातावरण आपण तिथे टाळतो आणि पेशंटला एकदम घरच्यासारखं सारखं वातावरण राहिलं पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं आयुर्वेद म्हटलं की अध्यात्म आलं आयुर्वेद म्हटलं की आधुनिकता अध्यात्म या सर्वांचं सांगड आपण आयुर्वेसिटीत घालत असतो hmm. आणि माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचा जो आम्हाला खूप मोठा आशीर्वाद आहे डॉक्टर hmm. उदयनारायण पेनसे सर याचा आयुर्वेसिटीला खूप मोठा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हे रुग्ण बरे होतात hmm. लक्षात घ्या मी फक्त निमित्त मात्र असतो करणारा तोच आहे असं माझी स्वतःची तरी श्रद्धा आहे आणि मध्ये असे हजारो रुग्ण येतात आमचं ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून जी चोवीसीच्या माध्यमातून की अवेअरनेस प्रोग्राम आम्ही राबवतो की ज्यामध्ये मनक्यांचे ऑपरेशन टाळणं मनक्यांचे कॅम्प्स घेणं पेशंटला शिकवणं व्यायाम वगैरे हे करणं आहार व्यायाम आणि औषध या त्रिसूत्रीनं आपण मनक्यांचे आजार नक्की करू शकतो ही त्रिसूत्री था ज्यांना अवलंबायची असेल ज्यांना कोणाला मणक्यांचे विकार सतावत असतील तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या संपर्कांवर संपर्क ताबडतोब अपॉइंटमेंट घ्या आणि ताबडतोब उपचारांकडे वळा की जेणेकरून लवकरात लवकर, लवकर हा आजारापासून तुमची मुक्तता होईल वेदना खरंतर कमी होतील फार महत्वाचं आहे वेळ संपल्यामुळेच डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूरक धन्यवाद तेव्हा हितगोज हे आमच्या खास कार्यक्रमात इथे संपत तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल